गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच महिन्याच्या गॅपनंतर आपण या ठिकाणी भेटतो आहोत. सर्वप्रथम मी आपलं महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो. ह्या COVID-19 पेंडेमिक यामध्ये आपण सर्वजण आहात आणि त्यामधून आपण सर्वजण आता यशस्वी पद्धतीने सामोरे जातो आहोत. आणि त्याचबरोबर आता शारीरिक ज्या ठिकाणी आपण सामर्थ्य प्राप्त करतो आहोत, तसंच या ठिकाणी आपणाला मानसिक आणि बौद्धिक सामर्थ्यसुद्धा प्राप्त होणं गरजेचं असतं. आणि त्यातूनही आपणाला आता विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे आणि UGCच्या आदेशानुसार आपणाला परीक्षेला सामोरं जायचं आहे. म्हणून सर्वप्रथम ही जी काही नव्याने होऊ घातलेली जी परीक्षा आहे की ज्यामध्ये तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील, तर ह्या परीक्षेसाठी पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या सूचना ज्या असतात, की ज्या सूचना तुम्हाला परीक्षेच्या संदर्भात सांगणं अतिशय गरजेचं असतं, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक ऐका, त्यातून निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेच्या बाबतची संपूर्ण कल्पना येऊ शकेल. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आफ्टर 6 मंथ्स यू हॅव टू बिकम रेडी फॉर एक्झामिनेशन. म्हणजे बऱ्याच दिवसाचा गॅप आहे आणि त्या गॅपनंतर आपण या ठिकाणी परीक्षेसाठी सामोरं जातो आहोत. तर त्यासाठी आपण सर्वांनी काय झालं पाहिजे, धैर्यानं त्या ठिकाणी सामोरं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी आपली मानसिकता जी आहे ती मानसिकता खंबीर झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारची मनामध्ये संदिग्धता न बाळगता आपण या ठिकाणी ह्या परीक्षेला सामोरं जायचं आहे. म्हणजे कालावधी मोठा आहे, 6 महिन्याचा कालावधी झालेला आहे आणि त्यामुळं थोडंसं आपल्याला वाटणं साहजिक आहे. म्हणून मी हा छोटासा प्रयत्न आपल्यासाठी करतो आहे. आता त्या ठिकाणी आपण कधीही भावनिक व्हायचं नाही. परीक्षेला सामोरं जायचं आहे म्हटल्यानंतर परीक्षा कशी असेल, त्याची प्रश्नपत्रिका कशी असेल, त्याचे पेपर कुठले असतील, प्रश्नाचं स्वरूप काय असेल, वेळ काय असेल, प्रत्येक प्रश्नाला मार्क किती असतील, परीक्षा देण्याची पद्धती कशी असेल, या संदर्भातली सर्व माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आपण भावनिक व्हायचं नाही. डोंट बी पॅनिक, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम स्पीकिंग. बिकॉज दॅट इज नॅचरल, लिटल बट नॅचरल, बिकॉज 6 मंथ्स पिरियड इज हिअर ऑलरेडी वी हॅव पास्ड. ओके, आफ्टर 6 मंथ्स वी आर गोईंग टू एक्झाम सच टाईप ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ओके, दॅट्स वाय फर्स्ट माय रिक्वेस्ट इज ऑल ऑफ माय स्टुडंट्स, डोंट बी पॅनिक. ओके, भावनिक होऊ नका. अतिशय भावनिक होऊन म्हटल्यानंतर मग त्या ठिकाणी आपली मानसिकता कमी होऊ शकते. त्यामुळं डोंट बी पॅनिक एट ऑल. त्यानंतर आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगू शकतो की बी पॉझिटिव्ह. नेहमी कोणतीही संकट जी असतात त्या संकटामधून आपणाला नवीन गोष्टी शिकायला मिळत असतात आणि त्यामुळं संकटाला या ठिकाणी संकट न समजता एक प्रकारे नवीन शिकण्याची संधी आहे असं समजलं पाहिजे आपण. म्हणजे आपण या ठिकाणी काय झालं पाहिजे, पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. सकारात्मक दृष्टीतून आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणून बी पॉझिटिव्ह अबाउट द एक्झाम ऑल्सो, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम स्पीकिंग. म्हणजे मी काय म्हणतो आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की आपण थोडंसं सकारात्मक दृष्टीतून त्या ठिकाणी पाहणं गरजेचं असतं. त्यानंतर आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की दॅट इज गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ यू. ही एक सुवर्ण संधी असते, लक्षात घ्या. तुम्ही परीक्षेला सामोरं जात असताना नवीन आपण शिकतो आहोत, परंतु ही गोष्ट तुमच्या दृष्टीतून नवीन नसावी असं मला वाटतं. कारण आपण ॲटोनॉमसचे विद्यार्थी आहोत. आपल्या ॲटोनॉमस कॉलेजच्या उपक्रमामध्ये या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स दर सेमिस्टरला, प्रत्येक सेमिस्टरला 15 मार्काचे आपण देत असतो. त्यामुळं आपल्याला याबद्दलची प्रॅक्टिस आहे. त्यामुळं यामध्ये आणखी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स कशी मिळतील हे तुम्हाला पाहण्याची एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय की दॅट इज नथिंग बट अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ माय स्टुडंट्स. ओके, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम स्पीकिंग. ट्राय टू लर्न सच न्यू थिंग्स फ्रॉम दिस COVID-19 पेंडेमिक. म्हणजे आता या ठिकाणी नवीन नवीन गोष्टी आता तुम्हाला शिकायला मिळत आहेत, व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला पाहत असाल की चॉकचॉकाने टॉकटॉकच या ठिकाणी पद्धती असायची. फार तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्या ठिकाणी वापरले जायचे. परंतु आता या ठिकाणी तुम्हाला यूट्यूबवरून तुम्हाला लेक्चर्स दिले जातात, गुगल मीटमधून दिले जातात, त्यानंतर झूम ॲपवरून दिले जातात, सिस्को ओबेक्सवरून दिले जातात, गुगल मीटमधून दिले जातात. म्हणजे अशा पद्धतीनं नवनवीन गोष्टी शिकण्याची ही काय आहे, संधी आहे आपल्याला, लक्षात घ्या. आणि ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. कारण ह्या काळाच्या बरोबर आपण बदलायला शिकलं पाहिजे. काळानुसार जर आपण बदल केला तर निश्चितच आपण पुढे जाऊ शकतो. जर आपण काळानुसार बदललो नाही तर आपण त्या प्रवाहापासून बाहेर फेकलो जातो. आणि त्यामुळं तुम्हाला माझी एक विनंती असेल सर्वांना सांगण्याची, ती म्हणजे की ह्या COVID-19 पॅन्डेमिकमध्ये सुद्धा आपणाला नवनवीन गोष्टी शिकण्याची काय आहे, संधी आहे, तर ते आपण शिकण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यानंतर आणखी तुम्हाला लक्षात घेता येईल की बी रेडी अँड वेल प्रिपेअर्ड फॉर सच ऑनलाईन सिस्टीम. आता ही ऑनलाईन सिस्टीम
ह्या ऑनलाईन सिस्टीमला सामोरं जाण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असलं पाहिजे, शारीरिकदृष्ट्या तयार असलं पाहिजे, भौतिकदृष्ट्यासुद्धा तयार असलं पाहिजे. म्हणजे सर्व दृष्टीतून आपण अशा पद्धतीची ऑनलाईन एक्झाम जी आहे, ही ऑनलाईन एक्झाम देण्यासाठी किंवा ही ऑनलाईन सिस्टीम जी येऊ घातलेली आहे, आलेली आहे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये, ती सिस्टीम स्वीकारून त्या सिस्टीमबरोबर आपण कोपअप होण्याची आपल्यामध्ये काय असली पाहिजे, तयारी असली पाहिजे, क्षमता असली पाहिजे. आणि म्हणून हा एक भाग तुम्हाला मी थोडंसं तुमची मानसिकता वाढणं गरजेचं आहे, मनोबल वाढणं गरजेचं आहे यासाठी सांगू इच्छितो. ट्राय टू अंडरस्टँड, बी रेडी अँड वेल प्रिपेअर्ड. लक्षात घ्या, चांगल्या पद्धतीची तयारी करायची, आपण खंबीरपणानं तयारी करायची आहे, कारण आपण सर्वजण ॲटोनॉमीचे विद्यार्थी आहोत. लक्षात घ्या, इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत वेगळं असतं, परंतु आपण ॲटोनॉमीचे विद्यार्थी म्हटल्यानंतर आपलं वैशिष्ट्य वेगळं असतं. त्यामुळं वेल प्रिपेअर्ड आपण राहिलं पाहिजे अशा ऑनलाईन सिस्टीमसाठी, आणि आपण त्याची तयारी दाखवली पाहिजे. आपण मानसिकदृष्ट्या इतरांच्या तुलनेनं कसं असलं पाहिजे, खंबीर असलं पाहिजे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला परीक्षेला आपण बसतो, एम सी क्यू तुम्ही देणार आहात, तर ज्या दिवशी तुम्ही एम सी क्यूला बसणार आहात, एम सी क्यू देणार आहात त्या शेड्यूलमध्ये, त्यावेळेला आपण कॉलेजचा युनिफॉर्म परिधान करणं आवश्यक आहे. दुसरा कोणताही ड्रेस घालायचा नाही, फक्त कॉलेजचा युनिफॉर्म त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. म्हणजेच वेअर कॉलेज युनिफॉर्म ओनली. ट्राय टू अंडरस्टँड, कीप रेडी युअर मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅब, एटसेट्रा. म्हणजे आपण परीक्षेला सामोरं जाणार आहोत म्हटल्यानंतर आपण आपला मोबाईल चेक केला पाहिजे, लॅपटॉप चेक केला पाहिजे, किंवा कॉम्प्युटरसुद्धा चेक केला पाहिजे, किंवा आपण टॅबच्या माध्यमातून जर देत असेल तर ते तो चेक केला पाहिजे. आणि त्याचबरोबर हे चेक करायचं म्हणजे काय, चालू स्थितीमध्ये आहे की नाही हे आपण पाहिलं पाहिजे. मोबाईल बऱ्याच वेळेला इतर वेळेला चांगला चालत असतो, परंतु ज्या वेळेला परीक्षा चाललेली असते त्याच वेळेला मध्येच घोटाळा झालेला असतो, हे आपल्याला सर्वसामान्यांना अनुभव आहेत. लक्षात आलं तुमच्या? आणि त्यामुळे मोबाईलसुद्धा तुम्ही चेक करायचा, लॅपटॉप असेल किंवा कुठले जे काही टूल्स तुम्ही वापरणार आहात ते सर्व तुम्ही काय केले पाहिजेत, चेक केले पाहिजेत. त्याचबरोबर चेक पॉवर सप्लाय अँड बॅटरी. ट्राय टू अंडरस्टँड, यू हॅव टू चेक पॉवर सप्लाय. बऱ्याच वेळेला लाईट असणं, नसणं, जाणं, घोटाळा होणं, असे अनेक प्रकार होत असतात, तर तेही तुम्ही चेक केले पाहिजेत. ज्या ठिकाणी पॉवर सप्लाय रेग्युलर आहे, सुरळीत आहे, अशाच ठिकाणी तुम्ही परीक्षेला बसायचं आहे. त्याचबरोबर बॅटरी, आपल्या मोबाईलची बॅटरी असू शकते, ती मोबाईलची बॅटरी आपण चेक केली पाहिजे, ती सुस्थितीमध्ये आहे की नाही, ती चांगली पॉवर देते की नाही मोबाईलसाठी, याचीही तुम्ही त्या ठिकाणी खात्री केली पाहिजे. आणि म्हणून ही एक गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने लक्षात घेणं गरजेचं असतं. त्यानंतर प्रॅक्टिस युअर सेल्फ सच मॉक टेस्ट. अशा पद्धतीची जी काही टेस्ट असते ना, ह्या टेस्टची आपली ऑलरेडी प्रॅक्टिस झालेली आहे, लक्षात घ्या. तरी देखील आपण अति आत्मविश्वास ठेवायचा नाही. लक्षात घ्या, अति तिथे काय असते, माती असते. त्या ठिकाणी फुल कॉन्फिडन्स असला पाहिजे, नो डाऊट ॲट ऑल, बट शुड नॉट बी ओव्हर. ट्राय टू अंडरस्टँड. आणि म्हणून आपण या ठिकाणी अशा परीक्षेला आत्मविश्वासानं सामोरं जायचं आहे. जरी आपणाला ह्या परीक्षेची माहिती असली तरीसुद्धा आपण ह्या परीक्षेची प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. त्यासाठी मॉक टेस्ट एखादी तुम्ही तयार करू शकता आणि ती मॉक टेस्ट देऊ शकता. त्या वेळेमध्ये आपणाला पूर्ण होतं आहे का नाही, आपण त्या ठिकाणी उत्तरं चांगल्या पद्धतीने देऊ शकतो की नाही, याबद्दलची चाचणी आपण या ठिकाणी करू शकतो. इट मीन्स दॅट प्रॅक्टिस युअर सेल्फ सच मॉक टेस्ट. ट्राय टू अंडरस्टँड, डोंट बी कन्फ्यूज. आपण मनामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण करायचा नाही, अजिबात गोंधळायचं नाही, अजिबात गडबडायचं नाही, अजिबात मनामध्ये शंका घ्यायची नाही. लक्षात घ्या, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम स्पीकिंग, ईच अँड एव्हरीथिंग आय एम गोइंग टू क्लिअर हियर, ओके, इन सिम्पल लँग्वेज. दॅट्स वाय डोंट बी कन्फ्यूज, ओके. म्हणून गोंधळलेल्या स्थितीमध्ये राहायचं नाही. त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन शुड बी ऑन एक्झाम. म्हणजे आपलं परीक्षेकडेच लक्ष असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण बहुआयामी व्यक्तिमत्व असतं आपलं, एका वेळेला आपल्याला अनेक कामं पूर्ण करायची असतात आणि एका वेळेला अनेक कामं पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि त्यामधून सर्वच कामं व्यवस्थित होतात असं नसतं. त्यामुळं आपण कोणत्याही गोष्टीमध्ये एखादं काम जर हातामध्ये घेतलेलं असेल तर एका कामाकडेच कॉन्सन्ट्रेशन द्यायचं, म्हणजे त्या ठिकाणी ते काम व्यवस्थित पद्धतीने पूर्ण होऊ शकतं. तसं या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन शुड ऑन एक्झाम. आपलं कॉन्सन्ट्रेशन कसं असलं पाहिजे, शुड बी ऑन एक्झाम. आपलं परीक्षेवरच त्या ठिकाणी लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून ही एक गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो. त्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, ट्राय टू लर्न न्यू थिंग्स फ्रॉम दिस सिच्युएशन. ही जी काही सिच्युएशन कोविड-19 पॅन्डेमिकची आहे, याच्यातून सुद्धा आपणाला नवीन गोष्टी शिकता येतात. आता या ठिकाणी आपण परीक्षेला बसलेलो आहोत, कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये आपल्या आपण नेहमीच ऑफलाईन टेस्ट द्यायचं, परंतु ऑनलाईन टेस्ट आपण दिलेली नाही आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि मग आता ही ऑनलाईन टेस्ट कशी द्यायची, त्यासाठी आपल्याला नेमकी कोणती तयारी करावी लागते, कशा पद्धतीची प्रिपरेशन तयार करावी लागतात, प्रिपरेशन असावी लागतात, ह्या गोष्टी नवीन असतात. आणि म्हणून ही जी सिच्युएशन आहे ती आपल्यासमोर नव्यानं उभी राहिलेली आहे.
आणि मग ह्या नवीन सिच्युएशनमध्ये सुद्धा आपण नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि शिकण्याचा काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही अजिबात मानसिकदृष्ट्या गडबडायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. अतिशय सर्व सिलॅबस जो आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. बाकीच्या महाविद्यालयाच्या तुलनेने आपल्या महाविद्यालयाचा सिलॅबस 100% पूर्ण झालेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळं यू आर लकी, तुम्ही भाग्यवान आहात, लक्षात घ्या. कोणताही भाग आपला अध्यापनाचा राहिलेला नाही. आणि त्यामुळं फक्त आता फक्त आणि फक्त आणि फक्त MCQ ची तयारी करायची, दुसरं काही नाही. आणि त्यासाठी थोडंसं आपणाला अवांतर वाचन असलं पाहिजे. म्हणून हा जो भाग आहे तो नव्यानं आपल्यासमोर आलेला आहे, म्हणून नवीन ह्या गोष्टी आहेत ह्या आपण थोड्याशा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण परिस्थिती नवीन आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला मी थोडंसं धीर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे बाळांनो. त्यानंतर आणखी काही गोष्टी असतात त्यामध्ये, डोंट ट्राय टू मेक एनी माल प्रॅक्टिस. आता ज्यावेळेला तुम्ही परीक्षेला बसता आहात, परीक्षा चालू असते, त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला चुळबुळ करायची सवय असते. आपण कुठल्याही प्रकारची कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका, कोणत्याही प्रकारे पुस्तकाचा वापर करण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्या ठिकाणी सर्व गोष्टी तुमच्या ह्या रेकॉर्ड होणार आहेत. एव्हरी 90 सेकंड्स युअर ईच मुवमेंट इज बीइंग रेकॉर्डेड ॲटोमॅटिकली. तुम्ही परीक्षेला बसलेला असता, त्यावेळेला प्रत्येक 1.5 मिनिटानंतर तुमचं संपूर्ण रेकॉर्ड ॲटोमॅटिक होतं आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळे तुम्ही कॉपी करण्याच्या भानगडीत पडू नका. आत्ता तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये मोकळ्या मनाने सांगतो आहे, अजिबात अभ्यास करायचा, कॉपी अजिबात करायची नाही, लक्षात घ्या तुम्ही. ट्राय टू अंडरस्टँड, ओके. आणि म्हणून हा एक भाग आपण इथं समजून घेतला पाहिजे. म्हणून एव्हरी 90 सेकंड्स युअर ईच मुवमेंट इज बीइंग रेकॉर्डेड ॲटोमॅटिकली, डोंट फरगेट इट ऑल, ओके. ट्राय टू कवर ऑल क्वेश्चन्स विद इन द शेड्यूल. जे तुम्हाला एक तासाचा जो वेळ दिलेला असेल, आता शेड्यूलच्या बाबतीतही मी तुम्हाला सांगतो आहे, ते शेड्यूलचा भागही आता लगेच पुढे येतो आहे. तर जे शेड्यूल तुम्हाला दिलेलं असेल, जी वेळ तुम्हाला दिलेली असेल, त्या वेळेमध्ये सर्व प्रश्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. प्रयत्न करायचा नव्हे, ते सर्व प्रश्न पूर्ण झालेच पाहिजे. च च च मस्ट, लक्षात घ्या, समजून घ्या तुम्ही. सर्व प्रश्न आपले काय झाले पाहिजेत, कवर झाले पाहिजेत. ट्राय टू कवर ऑल क्वेश्चन्स विद इन दिस शेड्यूल, ओके. ट्राय टू प्रिपेअर टॉपिक वाईज MCQs. आता पुस्तकामध्ये जे आहे ते पुस्तक थोडंसं बारकाईने वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की टॉपिक वाईज MCQ आपण तयार केलेले असतात. पुस्तकाच्या बाहेरचं काहीही विचारलं जात नसतं. म्हणून प्रत्येक टॉपिकमधलं प्रत्येक वाक्य जर तुम्ही काळजीपूर्वक वाचलं तर त्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आकलन होऊ शकतं, चांगल्या पद्धतीचं ज्ञान मिळू शकतं, आणि त्याच्यामधून तुम्हाला त्या ठिकाणी MCQ हे विचारलेले असतात ते तुम्हाला सोडवता येतात. आणि म्हणून युअर प्रिपरेशन शुड बी टॉपिक वाईज अँड यू हॅव टू प्रिपेअर टॉपिक वाईज MCQs ऑल्सो, ओके. दॅट्स वाय दॅट इज ऑल्सो एसेन्शियल. रेफर नोट्स. तुम्हाला काही शिक्षकांनी नोट्स दिलेले असतील, त्या नोट्सचाही तुम्ही संदर्भ म्हणून वापर करा. टेक्स्टबुक्स आपल्याकडे आहेत, त्याचा वापर करा. रेफरन्स बुक्स आहेत, त्याचा वापर करा. पास्ट स्टडी मटेरियल जे असेल त्याचा वापर करा. लक्षात घ्या, म्हणजे आत्तापर्यंत वर्गामध्ये झालेल्या सर्व गोष्टीच्या आधारावरच त्या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न हे विचारलेले असतात, त्यापेक्षा वेगळं काहीही नसतं. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा गोंधळ कन्फ्युजन मनामध्ये होऊ देऊ नका. जे मटेरियल उपलब्ध आहे त्याचाही वापर करा. मीही तुम्हाला येत्या काही पिरियड्समध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतात, कोणते प्रश्न कसे तयार करायचे असतात, कसे सोडवायचे असतात, याबद्दलची तुम्हाला थोडीशी कल्पना देण्याचा प्रयत्न करणार आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळं तुम्ही मागचे सर्व भाग जो असेल तो रेफरन्स म्हणून वापरा आणि त्यानुसार अभ्यासाची तयारी करा. दॅट इज गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर हायर स्कोअर, लक्षात घ्या. तुम्हाला आउट ऑफच मार्क्स पडली पाहिजे, ही एक सुवर्ण संधी आहे तुम्ही घरामध्ये बसून प्रश्नपत्रिका सोडवताय, लक्षात घ्या. आणि त्यामुळं त्या ठिकाणी अभ्यास तुमचा झालेला असतो, वातावरण नवीन नसतं, परिस्थिती नवीन नसते. आणि त्यामुळं ह्या सुवर्ण संधीचा तुम्ही काय केला पाहिजे, जरूर फायदा घेतला पाहिजे. फॉर व्हॉट पर्पज? फॉर गेटिंग, फॉर सिक्युरिंग हायर मार्क्स ऑर हायर स्कोअर, ओके. ट्राय टू अंडरस्टँड. आणि म्हणून अशा पद्धतीनं ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते. आणि म्हणून बाळांनो तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर नेचर ऑफ क्वेश्चन्स, ह्या प्रश्नाचं स्वरूप कसं असतं हाही भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. नेचर ऑफ क्वेश्चन म्हणलं की तुमच्या लक्षात येईल की बहुपर्यायी प्रश्नच फक्त विचारलेले असतील. प्रत्येक प्रश्न हा एक मार्काचा असेल. जर विद्यापीठानं सांगितलं, विद्यापीठाच्या धोरणानुसार 50 प्रश्न जर विचारलेले असतील 50 मार्कासाठी, तर प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असेल. जर 25 प्रश्न विचारलेले असतील तर प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतील, लक्षात घ्या. आणि त्यामुळं वेळ मात्र तुम्हाला 1 तासाचा असेल. 50 प्रश्न विचारलेले असतील तर 60 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील. त्या ठिकाणी 10 ऑप्शन्स ठेवता येतील तुम्हाला.
त्यानंतर 25 प्रश्न जर लिहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये 30 प्रश्न दिलेले असतील, त्यामधून तुम्ही 25 सोडवायचे असतात आणि त्यासाठीचा ड्युरेशन जे आहे ते बाळांनो 1 तासाचा कालावधी असेल त्या परीक्षेसाठी. 1 तास ज्या वेळेला तुम्ही पोर्टेल ओपन कराल तिथून टायमिंग काउंट होतं आणि तुमचं पोर्टेल बरोबर 60 मिनिटानंतर काय होत असतं, बंद होत असतं. याची मात्र जाणीव बाळांनो तुम्ही लक्षात घ्या, ठेवा. नाहीतर तुम्ही असं समजायचं नाही की आता 12 तास पोर्टेल ओपन आहे म्हटल्यानंतर काय आज दिवसभरात आपण कार्यक्रम करू शकतो, परीक्षा दिवसभरामध्ये केव्हाही येऊ शकतो, अजिबात चालणार नाही, लक्षात घ्या. तुम्ही एकदा पोर्टेल ओपन केल्यानंतर 60 मिनिटानंतर ते ऑटोमॅटिक बंद होणार, हाही भाग तुम्ही लक्षात घ्या. आणि हां, समजा त्यामध्ये जर काही लाईट वगैरे गेली आणि मध्येच काही गडबड झाली, सिस्टीममधून जर काही यंत्रणेमधून जर गडबड झाली तर तुमचे सोडवलेले प्रश्न पुन्हा सोडवायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक काय होत असतात, सॉल्व होत असतात, लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यामुळं तिथून पुढचे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि जो वेळ वाया गेलेला असेल तो वेळ तुम्हाला मिळू शकेल, त्यामुळं तुम्ही गडबडायची गरज नाही. आता तुम्हाला या ठिकाणी 2 प्रकारचे ऑप्शन्स आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला सुरुवातीला मी लिंक टाकलेली होती ऑप्शन फॉर्म भरून देण्याची, सर्व विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरून दिलेले असतील. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरलेला असेल त्यांना ऑनलाईनच एक्झाम देता येईल, ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन ऑप्शन फॉर्म भरलेला असेल त्यांना ऑफलाईन एक्झाम देता येईल, लक्षात घ्या. म्हणून इथं एक लक्षात घ्या की ऑनलाईन फॉर्म भरलेला असेल तर ऑनलाईनच एक्झाम द्या आणि ऑफलाईन फॉर्म भरलेला असेल तर नो डाऊट एट ऑल, नो प्रॉब्लेम विल बी देअर, कॉलेज हॅज मॅनेज्ड सच टाईप ऑफ ऑफलाईन एक्झाम ऑल्सो, लक्षात घ्या. आणि म्हणून हे 2 पर्यायानंतर आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मी की त्या ठिकाणी हे ऑनलाईन एक्झाम याबद्दलची माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, त्यासाठी बी रेडी. आपण आता आपली मानसिकता तयार करायची आहे, तिथं कुठल्याही प्रकारचा दुसरा पर्याय नाही. बी रेडी फॉर सच टाईप ऑफ एक्झामिनेशन. कोणती एक्झाम? बहुपर्यायी परीक्षा. बहुपर्यायी परीक्षा. त्या बहुपर्यायी परीक्षेला आता आपल्यासमोर पर्याय नाही, त्यामुळं कुठलाही पर्याय शोधण्याचा प्रयत्न करू नका, काहीही उपयोग होणार नाही, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून बी रेडी, बी पॉझिटिव्ह, ह्या संधीकडे तुम्ही पाहायचंय, सकारात्मक दृष्टीतून पाहायचंय. बी पॉझिटिव्ह युअर सेल्फ, ओके, फॉर दिस MCQ एक्झाम. बी स्ट्रॉंग, मानसिकदृष्ट्या खंबीर असलं पाहिजे, लक्षात घ्या तुम्ही. तुम्ही अतिशय खंबीर असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे फॉर दी अपेअरिंग द एक्झाम, ओके. देन अनादर थिंग इज ऑल्सो देअर, दॅट इज इसेन्शियल, बी कॉन्फिडंट. आत्मविश्वास जबरदस्त असला पाहिजे, लक्षात घ्या. मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो, एखादी व्यक्ती कशी चालते त्यानुसार ती किती आत्मविश्वासाची आहे हे आपल्या लक्षात येतं. एखादी व्यक्ती कशी बोलते त्यानुसारसुद्धा तिचा आत्मविश्वास किती आहे हे आपल्याला समजतं. तसं परीक्षेच्या दृष्टीतूनसुद्धा तुम्ही आत्मविश्वासानं हजर राहिलं पाहिजे आणि आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. दिस इज माय